नमस्कार, मी सुकन्या कुलकर्णी मोने. जन्मरुण नावाचा नवीन चित्रपट आम्ही घेऊन येतो आहोत. जन्मरुण ही सत्यकथा आहे आणि त्याच्यातून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे की पालक हे आपल्या मुलांवरती जीवापाड प्रेम करतात, जीवाचं रान करून त्यांना शिकवतात, मोठं करतात, त्यांचं करिअर करण्यासाठी त्यांना खूप प्रयत्न करतात, मोठी होतात मुलं. आणि अलीकडचं चित्र असं आहे की मुलं मोठी होतात आणि त्यांना पंख फुटला ते उडून निघून जातात आणि आईवडिलांना मात्र विसरतात. पण आईवडिलांनी सुद्धा स्वतःला बळकट करायला पाहिजे असं मला वाटतं, भावनांनी, मानसिकरित्या आणि फिनान्शियली पण. की पक्षी आहेत ते उडून जाणारच आहेत हे गृहित धरूनच आपण चाललं पाहिजे. काही नशीब पण आहेत पालक की ज्यांची मुलं त्यांच्याकडे लक्ष देतात आणि ते परत आपल्या घरट्याकडे येतात, लांब राहूनही त्यांची काळजी घेतली जाते. पण काही पालकांच्या बाबतीत मात्र ते शक्य होत नाही. पण त्यावेळेला रडत न बसता आपणच आपला मार्ग शोधायचा असतो. मला नेहमी असं वाटतं की आपल्या आजारपणात असू दे किंवा आपण काही जण म्हणतात की मला डिप्रेशनच आलंय, डिप्रेशन काय असं आहे मला माहिती नाही कारण मला कधीच ते आलं नाही, तर त्याच्यामधून वाट आपणच स्वतः काढायची असते. जो काही आपला जे काही प्रसंग आपल्यावरती त्याला आपणच सामोरं जायला जावं लागतं. आपल्याला कोणी मदत करत नाही, बाहेरून खूप जण मदत करतात पण मनाने आपण तुटतो ते आपण तुटू देता का म्हणे असं मला वाटतं. त्याच्यासाठी खूप काही प्रयत्न असतात, खूप काही गोष्टी आपण करू शकतो. की वृद्धाश्रम ह्याच्या बाबतीत आपल्याकडे खूप बाऊ केला जातो की वृद्धाश्रम म्हणजे मुलांनी टाकलेलंच आहे, मग तिकडे चांगली सोयच नसते, मग आमची काळजीच घेतली जात नाही. तर असं नसून आजकाल खूपसे वृद्धाश्रम चांगले आहेत आणि ते चांगलं करण्याचा आपणही प्रयत्न करूया असं मला वाटतं. की हा खरं तर इतकं छान आहे वृद्धाश्रम, काही काही वृद्धाश्रम इतके चांगले आहेत की मुलं सर तिथे येऊन तुम्हाला भेटतात, तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतात. वृद्धाश्रम म्हणजे तुमच्याच वयाचे सगळेजण तुम्ही भेटता, तुमच्या वयाच्या गोष्टी करू शकता, खूप खेळू शकता, वेगवेगळे प्रकार तुम्ही तिकडे करू शकता. तर त्याचा बाऊ न करता त्याला आपलंसं केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि तर त्यांचं जीवन सुसह्य होईल. आपली जबाबदारी मुलांनी घेतलीच पाहिजे अशी त्यांच्या ती जबरदस्ती करू नका, कारण आपली जबाबदारी स्वीकारायला आपण स्वतः स्वतःला तयार केलं पाहिजे असं मला वाटतं. कारण मुलांना सुद्धा कधी कधी तिकडे सुद्धा त्यांचे प्रॉब्लेम होऊ शकतात. लॉकडाऊन नंतर तर खूप मुलांना तिकडच्या परदेशातल्या मुलांना खूप काही गोष्टी ह्या सहन कराव्या लागल्या आहेत आणि आता परत कसं आपण जायचं या चिंतेने ते सुद्धा ग्रस्त आहेत. पण मग अशा वेळेला पालकांनी त्यांना जसा आधी कॉन्फिडन्स दिलेला असतो तसाच यावेळी द्यायला पाहिजे की तू आमची काळजी करू नकोस, आम्ही इथे छान आहोत. हे दोन शब्द असतात ना, हे मुलांना खूप काही देऊन जातात असं मला वाटतं. आणि त्यांना मग गिल्टी फील नाही वाटत, त्यांना असं वाटत नाही की अरे आपण कुठेतरी गुन्हेगार आहोत. काही मुलं मनापासून प्रयत्न करत असतात आपल्या आई वडिलांना सुखी ठेवण्याचा, पण आई वडीलच असं मनात धरून बसतात की नाही तो आमच्यापासून दूर, आमच्याकडे लक्षच नाही, असं नसतं. जसं घर येणं त्या आकाशी तिचं लक्ष पिलापाशी, तसंच पिलांचंही आपल्या आई वडिलांकडे लक्ष असतं. पण कामाच्या नादामध्ये आपल्या घराला सधन करण्याकरता ते जीवा तेही जीवा चाटापिटा करत असतात. त्यामुळे दोघांनी पण समजून घेतलं तर याचा आपण मध्य साधू शकतो असं मला वाटतं. आणि आपल्याकडे प्रतिज्ञापत्र म्हणजे व्हील करणं हे सुद्धा आपल्याकडे असं नको वेग आत्ता कशाला करायला हवंय तसं न करता जोपर्यंत तुम्ही तसे तरुण आहात आणि मानसिकरित्या तुम्ही उत्तम आहात, शारीरिकरित्या उत्तम आहात, तेव्हाच तुम्ही व्हील करावं असं मला वाटतं. की जेणेकरून तुमच्या मुलांना याचा त्रास होऊ नये, तुमच्या नंतर त्यांना त्रास होता कामा नये. भले त्यांचं आत्ता बहीण भावंडांचं उत्तम आहे पण उद्या काय सांगावं, काय परिस्थिती कुणावरती येईल आणि मग कुणाला तरी काहीतरी निर्णय घ्यावा लागेल, तर तो तिढा त्यांच्यापर्यंत पोचू न देता आपणच आधी जर सोडवून ठेवला ना तर त्यांचं आयुष्य सुसह्य होईल आणि आपल्या नंतरही आपण त्यांना वरती बघून आनंदी होऊ की ते इथे खाली सुखात आहेत. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की एखादी जागा त्यांच्या नावावर करणं किंवा प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करणं किंवा दागिने त्यांच्या नावावर करणं हे असं असलं पाहिजे की सगळ्यांना त्याच्यामध्ये आनंद मिळालेला असावा. त्याच्यानंतर जोपर्यंत मी हयात आहे तोपर्यंत या जागेवरती माझा अधिकार आहे आणि माझ्यानंतर माझ्या मुलाचा माझ्या मुलीचा अधिकार आहे, म्हणजे मग त्यांचंही आयुष्य सुसह्य होईल आणि मुलांचंही आयुष्य सुसह्य होईल. असं म्हटलं जातं की हल्लीच्या मुलांना माणुसकीच नाहीये, त्यांच्या आपल्या आईवडिलांबद्दल काही वाटतच नाहीये, तर असं 100% खरं असं मी अजिबात म्हणणार नाही. 50% मुलं अशी आहेत की त्यांना अजूनही आपल्या आईवडिलांबद्दल वाटतं. काही काही तर आपल्या आईवडिलांसाठी आपल्या करिअरला सुद्धा तिलांजली देतात आणि नाही मला त्यांच्या त्यांनी माझ्यासाठी केलंय
वर्षभर मी वर्क फ्रॉम होम करेन, आता ती सोय आपल्याकडे उपलब्ध झाली, मी सुट्टी घेईन, मी त्यांच्यासाठी राहीन, अशी खूप मुलं आहेत की जी आपल्या आई वडिलांसाठी म्हणून आता जीवाचं रान करतात. त्यामुळे सगळ्यात बाबतीत असं आहे असं मी म्हणणार नाही. फक्त काय होतं की ही पिढी टेक्नोसेव्ही आहे, त्यामुळे हल्ली ऑनलाईन गोष्टी खूप करता येतात त्यांना. ऑनलाईन तुम्ही काही इथल्या म्हणजे भारतातल्या आई वडिलांसाठी परदेशातली मुलं ऑनलाईन खूप गोष्टी मागवून त्यांच्यापर्यंत पोहोचवतात. आणि अशा या पालकांना वाटतं ह्याचं आमच्याकडे लक्षच नाहीये, हा सगळं ऑनलाईनच मागवतो, पण ती सोय आता उपलब्ध आहे म्हणून त्यांना तुमच्याकडे लक्ष देता येत आहे. किंवा आता माझी मुलगी जेव्हा परदेशात गेली तेव्हा मला खूप वाईट वाटलं, पण एक गोष्ट दुसरी अशी झाली की अगं मी रोज व्हिडिओ कॉल करू शकते तिला, जे पूर्वीचे वडील करू शकत नव्हते, ट्रंक कॉल करायचे, एसटीडी कॉल करायचे, पण आता तीही सोय उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे जास्त वाईट वाटून न घेता किंवा आपली जबाबदारी तिच्यावर आहे हे सतत तिला न सांगता की तू तिकडे आनंदात राहा, तू तुझं करिअर कर, मी इथे सुखात आहे, त्यामुळे आपण आपली काळजी घेणं गरजेचं आहे मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या. आपण आपली जबाबदारी घ्यायला हवी आणि जर आपल्याला वाटलं तर आपण त्यांच्याकडे जाऊन राहावं, नाहीतर आपण इथे सुखात आहोत, आनंदात आहोत. आणि खरं तर आपल्याकडे सगळ्या प्रकारची आपल्याला मदत मिळते. आपल्याकडे काम करण्यासाठी आपल्याकडे खूप लेबर आहे, खूप आपल्याकडे भांडी घासण्यासाठी बाई असते, केर लादी करण्यासाठी बाई असते, स्वयंपाक करण्यासाठी बाई असते. सगळ्या गोष्टी आपल्याला एका फोन कॉलवरती मिळू शकतात, औषधं आपल्या घरी येऊ शकतात. त्यामुळे मला असं वाटतं की आपलंच खरं तर आयुष्य सुसह्य आहे, तिकडे मात्र आपल्या मुलांना सगळी कामं घरात करावी लागतात. तेव्हा आपण विचार करायला हवा की नोकरी करून त्या नोकरीनंतर घरी येऊन सगळी कामं करून तो मुलगा शांत झोपेल कधी? तो आपली काळजी जर करत राहील त्याला घरी तिथे समाधान मिळणार कसं? मग त्याचं संतुलन कसं राहणार? त्यामुळे आपण इथे आनंदात राहावं, सुखात राहावं. त्यांनी फोन नाही केला तर आपण त्यांना फोन करावा, आपण त्यांची काळजी विचारावी, आपण त्यांची विचारपूस करावी. प्रत्येक वेळा त्यांना त्यांना शक्य होईलच असं नाही, पण मला असं वाटतं प्रत्येकाने आपला अहंकार बाजूला ठेवून आपल्या लोकांसाठी काहीतरी करायला पाहिजे, तर असे प्रॉब्लेम येणार नाहीत. आणि मग जे आपण म्हणतो की अल्झायमर झालं किंवा डिमेन्शिया झाला, तर असं फार प्रमाण कमी होईल असं मला वाटतं. मी एक पालक पण आहे आणि मी एक मुलगी पण आहे, मी एक सून पण होते. कारण माझ्या सासूबाईंना जेव्हा अल्झायमर झाला होता, अल्झायमर असून त्यांची जरा स्मरणशक्ती जायला लागली होती, त्यावेळेला मात्र मी माझं शूटिंग कमी करून एकेकाळी बंद करून मी त्यांच्यासाठी तिकडे होते. कारण माझा संसार उभा करण्यासाठी त्यांनी मला खूप मदत केली होती. मला स्वयंपाक येत नव्हता तो त्यांनी मला शिकवलं, घर कसं बांधावं, घर कसं ठेवावं हे त्यांनी मला शिकवलं. त्यामुळे मला वाटतं ते माझं कर्तव्य होतं आणि ते प्रेमाने मी स्वीकारलेलं होतं, एक ड्युटी म्हणून केलेलं नव्हतं, तर प्रेमपूर्ण मी त्यांची त्यांच्याबरोबर होते. सेवा म्हणणार नाही, सेवा खूप मोठा शब्द होईल, पण मी त्यांच्याबरोबर राहिले, त्यांच्याबरोबर गप्पा मारायचे, त्यांच्याबरोबर खेळायचे, त्यांना पत्त्यांचं खूप वेळ होतं, शब्दकोडी सोडवायचे, त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवला. आणि आता माझी आई 90 वर्षाची आहे, माझी आई माझ्यावर सतत असायची शूटिंगला, पण दिवसातून एक तरी फोन तिला करते, तिच्याशी बोलते, तिच्याशी गप्पा मारते, तिची विचारपूस करते. जेव्हा सुट्टी असेल तर तिच्याबरोबर वेळ घालवते, तिला विचारते तुला कुठे बाहेर जायचं आहे का, पाणीपुरी खायची आहे का, आणि मग तिला घेऊन जाते आणि तिच्याबरोबर अख्खा दिवस घालवते, किंवा घरी राहून तिच्यावर गप्पा मारत असते, पूर्ण दिवस तिच्याबरोबर घालवते. आणि एक पालक म्हणून मला माहिती आहे, माझी मुलगी तर परदेशात आहे, तिला तिचं शिक्षण महत्वाचं आहे, तिच्या मित्रमैत्रिणी आहे, तिचे प्रॅक्टिकल्स आहे, कारण तिने जे फील्ड निवडलंय ते खूपच वेगळं आहे. ती ॲनिमल सायन्स करते, मेजर इन वाईल्ड लाईफ बायोलॉजी, त्यामुळे तिकडे तिला प्रॅक्टिकल असतं, तिला जंगलात जावं लागतं, तिला खूप रिसर्च असतो. मग ह्याच्यातून तिला वेळ मिळत नाही फोन करायला, वाटतही असेल पण वेळेचं तिथे आता इंडियात काय वेळ असेल, मग मी आता करू का फोन, मग आई शूटिंगमध्ये असेल का, आई कामात असेल का, मग जेव्हा आपल्याला वेळ असेल. आपल्याकडे ती इतके छान सुविधा आता सोशल मीडियाने करून दिलंय की आपण त्यांना मेसेज पाठवू शकतो की बाबा तुला वेळ आहे का, मी फोन करू का, नसेल तर त्याचं वाईट वाटून घेता कामा नाही बा, आता मी बघते तिला वेळच नाही, कामात असतील ते. मग आपण थोडस आपलं बाजूला ठेवून त्यांच्या दृष्टीने विचार करायला पाहिजे. मग जेव्हा तिला वेळ होतो ती सांगते की आता मला फोन कर, मग त्या व्हिडिओ कॉल सारखी उत्तम सोय आहे. मग त्या व्हिडिओ कॉल करून नुसतं सुप्रभात, कशी आहेस, बरी आहेस ना, ओके, बाय, झोप, आराम कर,
एवढं जरी बोललं तरी आपल्यालाही समाधान वाटतं आणि त्यांनाही समाधान वाटतं. तर अशा पद्धतीने मी तो समतोल साधत असते आणि एक पालक म्हणून जी माझी जबाबदारी ती मी पूर्ण करत असते. त्याचप्रमाणे तिचं मानसिक दृष्ट्या तिला मी आनंदी ठेवत असते. आपल्या इकडचे जे काही प्रॉब्लेम आहे ते तिच्यापर्यंत मी पोहोचू देत नाही. जेव्हा ती एखाद्या छानशा मूडमध्ये असेल आणि ती जेव्हा विचारेल की काय चाललं तुमच्या आयुष्यात, कसं चाललंय, तेव्हा मी तिला माझ्या काही गोष्टी सांगते. पण याच्यामध्ये आपण समजून घेतलं पाहिजे, उद्या त्या तिच्या शिक्षणामुळे तिला जर दुसरीकडे कुठे जावं लागलं तर मी वाईट वाटून घेता का म्हणे. तिच्या बरोबर जमलं तर राहावं, नाहीतर आम्ही दोघांनी ठरवलं आम्ही काय करायचं ते. त्यामुळे सगळ्या बाजूने मला वाटतं आपण सगळी गोष्ट सगळे प्रश्न सोडवून ठेवावेत, म्हणजे कुणालाच काही जड जात नाही. आमचा चित्रपट येतो त्याच्यामुळे तुम्ही बघा. जन्मऋण मध्ये तीच गोष्ट आहे आणि अंधळेपणाने पालकांनी सुद्धा मुलांवरती प्रेम करू नये, विश्वास ठेवू नये, सतर्क राहावं आणि आपणही सक्षम व्हावं, म्हणजे फिनान्शियली पण आणि मानसिकतेही पण. आणि तर हा चित्रपट हा सत्यकथेवर अवलंबून आहे. थोडस सत्यकथा एका पॉईंटपर्यंत आहे, नंतर मग आम्ही वेगळं केलेलं आहे की मग अशा वेळेला आईवडिलांनी काय करायचं असतं, मग अशा आईवडिलांनी कसं उभं राहायचं असतं, कायद्याचा आधार कसा घ्यायचा असतो हे सांगितलेलं आहे. जन्मऋण मी म्हणेन फक्त मुलं पालकांच्या ऋणामध्ये राहत नाही, तर पालक सुद्धा मुलांच्या ऋणामध्ये राहतात. कारण जेव्हा एखादी आई ही करिअरिस्ट असते, जेव्हा तिला काहीतरी आयुष्यात करून दाखवायचं असतं, तेव्हा मला असं वाटतं की मुलं कॉम्प्रोमाइज करतात. की आज जेव्हा मी शूटिंगसाठी बाहेरगावी जाते किंवा मुंबईत सुद्धा जेव्हा शूटिंग करते, माझ्या आवडीचं काम मी करते आणि त्याच्यातून मला पैसा मिळतो. पण जेव्हा माझ्या मुलीला माझी खरी गरज होती तेव्हा कधीतरी मी नसायचं तिच्याजवळ, पण ती कधी रडली नाही, तिने कधी तक्रार केली नाही. तर मला असं वाटतं की आपली मुलं कॉम्प्रोमाइज जास्त करतात, त्यामुळे त्यांच्या ऋणात आपण असतो. त्यांच्या ते अभ्यासात हुशार आहे, ते जगामध्ये ज्या पद्धतीने वावरतात, आपण ते उत्तम नागरिक होण्यासाठी आपण जे प्रयत्न करतो त्याचे ते तिकडे पूर्णतः ते उत्तम नागरिक होत असतात. आणि त्यावेळेला ते ऋण आपलं आपल्यावर असतं की मी जे संस्कार केले आहेत तुझ्यावर ते तू पुढपर्यंत नेतेस आणि तरीही तू आपल्या नाळेशी एकरूप आहेस. तर ते मला वाटतं तेही तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे पालक सुद्धा मुलांच्या ऋणात असतात असं मला वाटतं. ते ऋण कधीच फेडलं जाणार नाही, कारण त्यांची जी उत्तरोत्तर प्रगती असते ती त्यांच्या प्रवासामध्ये आपलं नाव त्यांच्यावर ते जोडतात आणि आपल्याला घेऊन जात असतात. तर त्यामुळे तो आनंद आपल्याला मिळतो, प्रौढाने आपलं गर्वाने आपली मान वर ठेवतात. जेव्हा मी या क्षेत्रात आले तेव्हा माझ्या मला आई वडिलांनी सांगितलं होतं की ऑन स्क्रीन किंवा ऑफ स्क्रीन आमची मान खाली जाईल अशी काही वागू नकोस. तेच मी माझ्या मुलीला सांगितलं आणि तशी माझी मुलगी आता शिकते, वाढते, तिकडे नाव कमवते. तर मला असं वाटतं की तिच्या ऋणात मी आहे आणि हे ऋण कायम तसंच राहील. त्याच्यामुळे जन्मऋण हे दोन्ही बाजूनी असं मला वाटतं, पालकांच्या पण आणि मुलाच्या बाजूनी पण. आणि ते या चित्रपटात तुम्हाला बघायला मिळेल. भावनिक झालं थोडीशी आहेच, पण अख्खं दापोलीमध्ये आम्ही दापोली गावात आम्ही शूटिंग केलं 15 दिवस. आणि ते दापोली बघायला तुम्हाला खूप मजा येईल. तिथला समुद्र, तिकडे नारळाची झाडं, तिकडचे पदार्थ, तिकडची घरं, हे सगळं बघण्याची मजा आहे ना, ती ह्या चित्रपटात तुम्हाला मिळेल. आणि दापोलीमध्ये शूटिंग करताना खूप मज्जा आली, कारण आम्ही गेलो तो आंब्यांच्या सीझनमध्ये, त्यामुळे भरपूर आंबे खायला आम्हाला मिळाले आणि तिकडचं खाणं आम्हाला मिळालं. की तिकडचं मऊ भात जरी आपण घरी केलं तरी तो स्वाद येत नाही, तो ह्याच्यामुळे स्वाद येतो, तिकडच्या पाण्यामुळे स्वाद येतो, तिकडच्या मातीचा सुगंध त्याला असतो. आणि त्यामुळे गोडा मसाला तिकडचा आणि इकडचा खूप फरक असतो, तर मुळात त्या पाण्याचाच एक फरक आहे. त्यामुळे तिकडचं अन्न सुद्धा आम्ही खूप एन्जॉय केलं आणि खूप मजा आली. ती मजा तुम्ही सुद्धा घ्यायची खात्री आहे मला. आजकाल काय झालंय, माझी एक मैत्रीण आहे, परवा ती सांगत होती मला की आई तर माझी लहानपणीच गेली पण आता बाबाही गेले ग, आता मला माहेरच राहिलं नाही. तेव्हा मला असं झालं की अरे बापरे, हे खरंच आहे. जे आई वडील आपल्यावरती नितांत प्रेम करत असतात, जीवापाड आपल्यावर प्रेम करतात आणि आपण त्यांना गृहित धरतो, हा ती काय आहे, ती काय करेल, पण हे गृहित न धरता आपण त्यांना जाणून दिलं पाहिजे की मला तुझी काळजी आहे, मला तुझी आठवण आहे.
त्यापासून मी रोज आईला फोन करते, एकदा तरी दिवसातून बोलते तिच्याशी, गप्पा मारते. नुसतं वस्तू आणून दिलं म्हणजे झालं नाही, तर त्यांच्याशी बोला हे जास्त त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं भावनिकदृष्ट्या. तर तसं खूप गोष्टी आहेत आपल्या आजूबाजूला घडतात. आजकाल असं झालंय की आई वडिलांना सुद्धा त्यांची प्रायव्हसी लागते, कारण ते आई वडील तरुण असतात आणि मग बाजूच्याच बिल्डिंगमध्ये त्यांचा मुलगा लग्न करून बाजूच्याच बिल्डिंगमध्ये राहत असतो. शनिवार रविवार ते सगळे एकत्र भेटतात, एकत्र जेवतात, गप्पा मारतात. पुन्हा सोमवारपासून त्यांचं रुटीन सुरू होतं, आई वडिलांचं रुटीन सुरू होतं. पण मला वाटतं हेही आपण स्वीकारायला पाहिजे, कारण ह्याच्यात सुद्धा प्रेम आहेच की. एक निश्चित कर्तव्यनिष्ठ कर्तव्यपुरता तर नसून ह्याच्यामध्ये सुद्धा प्रेम आहे. ह्याच्यात एक गोष्ट मला चांगली वाटते की कोणाच्याही पायात पाय अडकलेले नाहीये, प्रत्येक जण आपली प्रायव्हसी जपते. कारण ह्या आई वडिलांनी सुद्धा आयुष्यभर कष्ट केलेत, त्यांना तर असं वाटत असेल मला फिरायचं आहे, माझ्या आजूबाजूचं जग मला बघायचं आहे. पण ते कुठेतरी आपल्या मुलांना कॉन्फिडन्स देत असतात, काही झालं ना आम्ही आहोत, काळजी करू नका. आणि मुलं सुद्धा त्यांचं त्यांचं आयुष्य जगत असतात, नवीन नवीन संसार उभा करत असतात, ते सुद्धा खूप अडथळ्यातून जात असतात, चुकतात, स्वतः बरोबर करतात. त्यामुळे त्यांचं त्यांचं आयुष्य जगत असतात, पण ते सुद्धा त्यांच्या आई वडिलांना सांगत असतात काळजी करू नका आम्ही आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की दोघांनी एकमेकांना समजून घेतलं आणि तरीही आपली प्रायव्हसी जपणं हे खूप नवीन आणि छान सुरू झालंय. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की इथून पण आपण सॉर्टेड असतो, तर हे चांगलं आहे. चांगल्याचा स्वीकार करावा. आपण नेहमी असं म्हणतो की आम्ही नाही बो असं केलं, आम्ही ते तसं केलं, ह्याच्यात न राहता नवीन नवीन गोष्टी ज्या चांगल्या आहेत त्या आपण स्वीकारायला हव्यात. किंवा मुळातच त्याच्याकडे कानाडोळा करून मान नाक मोडून चालणार नाही, काय आहे ते तर बघा. जसं चित्रपट पण मी म्हणेन, निदान चित्रपटगृहातून बघा तरी, चांगल्या काय वाईट नंतर ठरवा, पण तिथपर्यंत या तरी. तसंच संसाराच्या बाबतीत आहे की निदान मुलं काय म्हणतायत ते ऐकून तरी घ्या, करून बघा, नाही पटलं तर नका करू, पण मुलांना दुखवू नका. आणि मुलांनी सुद्धा आई वडील जुन्या मतांचे आहेत असं करून सोडून देऊ नका. एकदा त्यांच्या मताने वागून बघा, आवडलं तर तुमच्यासाठी चांगलं आहे, स्वीकारा आणि तसं वागा. आमचा चित्रपट चित्रपटगृहामध्ये येतोय आणि तो चित्रपटगृहामध्ये जाऊन बघा, कारण सिनेमा हा त्याच्यासाठी बनवलेला असतो. त्यामुळे 3 तास तुम्ही आमचे व्हा, आम्ही तुमचे हो. तुमच्या आशीर्वादाची, तुमच्या प्रेमाची आम्हाला खूप गरज आहे आणि सतत तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत. धन्यवाद.